बुद्धू थ्री थ्री टू वन एंड गो। हॅलो नमस्कार, मी रोहन वाघमारे। मला माहीत आहे तुम्ही इथे संख्येसाठी आला आहात, पण कसं आहे ना, आपण आहोत सिंगापूरमध्ये आणि तो बसला आहे तिकडे इंडियात। तसं संकेतनी ऑलरेडी MS-26 सिरीज कव्हर केली आहे, म्हणून मग आम्ही विचार केला आपण एक सिंगापूरची सिरीज बनवूयात। जुरोंग लेक गार्डन्स हा एक पार्क आहे। बेसिकली त्यांनी काय केलं आहे, एका तलावाभोवती एक छान असं पार्क रिक्रिएशन सेंटर डेव्हलप केलं आहे। तर तुम्ही पार्कमध्ये एंटर केल्या केल्या इथे एक वुडन वॉक लागेल, त्या वुडन वॉकवरती तुम्ही व्यायाम करू शकता, चालत जाऊ शकता किंवा हा असा एक सुंदर दृश्य बघू शकता। बाय द वे, इथे एंडला कुठेतरी एक छोटासा फाउंटेन आहे, सो लेट्स गो देअर। तर आता आपण आलो आहोत ह्या वुडन वॉकच्या एंडला। इथे पब्लिकला बसण्यासाठी एक छान पवेलियन आहे आणि एक ऑसम सीनिक व्ह्यू आहे, आणि इथेच तो फाउंटेन आहे जो की सध्या सुरू नाही आहे। पार्कमध्ये पुढे चालत आल्यानंतर आपण पॅशन वेव्स नावाच्या एका ठिकाणी येतो। वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठीचं हे एक रिक्रिएशन सेंटर आहे, ज्याला मेंबरशिपही घ्यावी लागते, पण पाण्याचा आपला दूरदूरपर्यंत संबंध नसल्याकारणाने मी तुम्हाला पार्कमधल्या बाकीच्या गोष्टी दाखवतो। बाय द वे, ह्या बाजूला इथे एक छोटंसं एम्फी थिएटर आहे, जिथे तुम्हाला एक छोटासा स्टेज मिळेल परफॉर्मन्ससाठी आणि मागे पब्लिकला बसण्यासाठी रेस प्लॅटफॉर्म्स। बट सध्या कोविड असल्याकारणाने आय डोंट थिंक इथे कुठला इव्हेंट झाला आहे रिसेंटली। तर आता हा पार्क आहे म्हटल्यावर इथे लहान मुलांना खेळण्यासाठी जागा तर असणारच आहे। ही बघा ती जागा, आणि ह्या जागेला त्यांनी नाव दिलं आहे फॉरेस्ट रंबल। इथे स्विंग्स, ट्रॅम्पलिन, झिपलाईन, क्रॅपले एरिया आणि बरेच असे ठिकाण आहेत। मीही माझ्या मुलीला इथे नेहमी घेऊन येतो, तिलाही ह्या पार्कमध्ये खेळायला खूप आवडते आणि एकदम अमेझिंग जागा आहे। फॉरेस्ट रंबलपासून पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला ह्या पार्कमधली सगळ्यात महत्त्वाची जागा दिसते, ती म्हणजे अलॉटमेंट गार्डन्स।
अलॉटमेंट गार्डन हा असा कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही एक प्लांटर बॉक्स लॉंग टर्म लीजवरती घेऊ शकता, विच इज $57 अ इयर. आणि सगळ्यात जास्त प्लांटर बॉक्स असलेला हा एकमेव गार्डन आहे सिंगापूरमध्ये, जुरोंग लेक गार्डन्स. इथे 300+ प्लांटर बॉक्सेस आहेत जे मला वाटतं सगळे ऑक्युपाय झालेले असणार आहेत. आणि लोकांनी इथे खूप छान भाजीपाला फळाची झाडं लावलेली आहेत आणि ती मेंटेनही केली आहेत. बघा, इथे लोक पैसे देऊन शेती करतात. सिंगापूर तसा एक छोटासा आयलंड आहे, इथे जमीन किंवा शेती हा असा कुठलाही प्रकार नाही, पण लोकांनी पैसे देऊन हौस भागवली आहे. आणि आपल्याकडे एवढी जागा असून सुद्धा सिंगापूरमध्ये जर तुम्हाला फिरायचं असेल किंवा पार्क्स एक्सप्लोअर करायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही सतत हायड्रेटेड राहिला असला पाहिजे. तर हा होता आपल्या सिंगापूर सिरीजमधला एपिसोड 1. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर सिंगापूरचे आणखी नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला, येतो मग.